गुड मॉर्निंग, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या वतीने करंट अफेअर म्हणजेच साधू घडामोडीच्या अपडेट्स ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो. या वेगवेगळ्या पद्धतीच्या करंट अफेअरच्या ज्या अपडेट आहेत त्या आपण डिस्कस करतो, ज्याचा आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये निश्चित पद्धतीने उपयोग होणार आहे. तर आज सुद्धा आपण त्याच पद्धतीने या करंट अफेअरच्या अपडेट बघणार आहोत. पण सेशनला सुरू करण्याच्या पूर्वी आपलं जे सेशन आहे ते विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आता चर्चेतील व्यक्ती याच्यावर मी वेळोवेळी बोललेलो तुमच्याशी. चर्चेतील व्यक्ती याच्यावर हमखास एक तरी प्रश्न असतो. चर्चेतील व्यक्तींवर आपल्याला एमपीएससीच्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत, राज्य सेवा असेल, वर्ग गट काही अन्य परीक्षा, चर्चेतील व्यक्तींवर एक तरी प्रश्न हमखास असतो. तर नाव काय बघा, अब्दुल्लाई मिरे. अब्दुल्लाई मिरे तर हे सोमालिया हा जो देश आहे तिथले पत्रकार आहे. हा जो आफ्रिका खंडातला देश आहे सोमालिया, वाईट कारणास्तव चर्चेमध्ये असतो, तर सोमालियामधले पत्रकार आहे. युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कौन्सिल, संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार आयोग, ह्युमन राईट्स कौन्सिल याच्याशी म्हटलं लक्ष देतं आपल्याला. तर या संस्थेचा नॅनसेन पुरस्कार हा अब्दुल्लाई मिरे यांना प्राप्त झालेला आहे. मानवाधिकारांच्या संदर्भात, मानवाधिकारांचं संरक्षण असेल, मानवाधिकारांच्या संदर्भात दाद मागण्याचं काम असेल किंवा कुठेही अन्याय होत असेल तर तिथे युएन एचआरसीचं महत्वाचं रोल असतो. तर ते सोमालियामधले पत्रकार आहेत. बरं, आता त्यांना हा जो पुरस्कार मिळालेला आहे तो का मिळालेला आहे, तर ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. का मिळालेला आहे एकच मिनिट, ते तुम्हाला इथे सांगतो का मिळालंय. बघा, केनियामध्ये त्यांनी केलेल्या कार्यासाठी आहेत सोमालियांचे, पण केनियामध्ये एक महत्वपूर्ण कामगिरी केली. अब्दुल्लाई मिरे युएन एच आर सी नॅनसेन पुरस्कार प्राप्त झाले. काय काम केलंय बघा, हे इथे महत्वाचं आहे. दादाब नावाचं केनियामधलं ठिकाण, आता आफ्रिका म्हटलं तिथे बऱ्याच ठिकाणी वांशिक धार्मिक संघर्ष होत असतात, विविध वंशात, विविध जमातीत, विविध धर्मात. तर त्या ठिकाणी जे शरणार्थी आलेले आहेत, दादा केनियामधल्या दादा ठिकाणी शरणार्थी आले, त्यांच्यासाठी अब्दुल्लाई मिरे यांनी खास काम केलं. अब्दुल्लाई मिरेंचा देश मात्र कुठला आहे हे लक्षात ठेवा, सोमालिया. यावर प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो. राष्ट्रीयत्व चर्चेतील व्यक्ती आहेत, त्यांचं काम तुम्हाला कळलं. आणि ते त्यांची संस्था आहे बघा, रेफ्युज युथ एज्युकेशन हब. रेफ्युजी युथ एज्युकेशन हब म्हणजे शरणार्थींच्या शिक्षणासाठी अब्दुल्लाई मिरे यांनी काम केलं. अब्दुल्लाई मिरे आहेत सोमालियामध्ये, केनियामधल्या दादाब ठिकाणी त्यांनी शरणार्थींसाठी शिक्षण उपलब्ध करून दिलं, तिथे पुस्तकं उपलब्ध करून दिली. आणि म्हणून अब्दुल्लाई मिरे यांना युनायटेड नेशन्स आहे मोठा पुरस्कार आहे. का संस्था सुद्धा मोठी, तर हे एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे. आपण आता बघा, आता एक काल सुद्धा तुम्हाला मी याच्यावर एका पोर्टलवर माहिती दिलेली तुम्हाला आठवत असेल. पोर्टल किंवा मग याला मी उपक्रम म्हणे घेईन, चर्चेतील पोर्टल म्हणा, चर्चेतील उपक्रम म्हणा, हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. तर आता हे पोर्टल कोणतं आहे, फास्टर 2.0. दुसरं म्हणजे कोणत्या संस्थेशी संबंधित आहे, नीती आयोग, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, रस्ते महामार्ग. आपल्याला वाटेल रस्ता आहे म्हटल्यावर फास्ट सुप्रीम कोर्ट आहे. आता सुप्रीम कोर्टाने का विकसित केलंय, आपले जे न्यायमूर्ती आहेत, सॉरी मुख्य सरन्यायाधीश आहेत, त्यांनी याचं उद्घाटन केलं या फास्टर 2.0 च. तर फास्टरचा उद्देश काय हे इथे लक्षात, कैद्यांची सुटका, कैद्यांचं हस्तांतरण, ओव्हरऑल कैद्यांच्या रिलेटेड, कैदी सुटका असेल, त्यांच्या सुटकेचे आदेश असतील, कैद्यांचं हस्तांतरण असेल किंवा अन्य ज्या कायदेशीर बाबी आहेत कैद्यांच्या संदर्भातल्या, त्यावर फास्टर 2.0 च महत्वपूर्ण काम आहे. फास्टर 2.0 ही एक महत्वाची गोष्ट असते. चला नेक्स्ट जाऊयात आपण. बर, खेलो इंडिया. पण आता इथे खेलो इंडियामध्ये पॅरा गेम्स आहेत बघा. खेलो इंडिया पॅरा गेम्स म्हणजे पॅरा खेलो इंडिया. पॅरा म्हणजे काय, दिव्यांग बांधवांसाठी, दिव्यांग खेळाडूंचे. पहिल्यांदाच खेलो इंडिया स्पर्धा केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय आयोजित करत असत, पण आता पॅरा खेलो इंडिया होणार आहे. त्याचा
शुभंकर किंवा मॅस्कॉट हा एक प्रश्न अतिशय महत्वाचा असतो. हा जो मुकुट आहे किंवा मॅस्कॉट आहे तो काय? विकास, उज्ज्वला, उदय आणि उडान. उत्तर दोन. उज्ज्वला चिमणी एक प्रकारची. तर उज्ज्वला हे हा जो खेलो इंडिया पॅरा गेम्स आहे त्याचा मुकुट आहे. नवी दिल्लीला पार पडणार आहे 2024 मध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघा, केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय हे खेलो इंडिया गेम्स आयोजित करत असतं. तर पॅरा म्हणजे दिव्यांग बांधवांचे जे गेम्स होणार आहेत ते 2024 ला होती. मुकुट आहे ते महत्वाचं आहे. काय बघा, उज्ज्वला ही एक महत्वपूर्ण गोष्ट आहे. आपण आता इथे एक पुन्हा एकदा शासकीय योजना येईल, पण ही शासकीय योजना कोणती आहे बघा, पीएम जनमन. पीएम जनमन आता फुल फॉर्म बघा, पीएम म्हणजे प्रधानमंत्री, जन म्हणजे जे जनजाती, ए आदिवासी, परत एन न्याय आणि महाअभियान. म्हणजे जे जनजाती, ए आदिवासी, एन न्याय आणि मान म्हणजे महाअभियान. तर पीएम जनमन आदिवासी कल्याणासाठी ही योजना किंवा हा उपक्रम आहे. 24,104 करोड इतक्या निधीची योजना आहे. आणि 15 नोव्हेंबर हा होता तुमचा जनजातीय गौरव दिवस. का? तर बिरसा मुंडा यांनी मुंडा उठावाचं नेतृत्व केलं होतं बघा. तर तो बिरसा मुंडाचा जन्मदिवस जनजातीय गौरव दिवस 2021 लाच घोषित झालेला आहे. तर या जनजातीय गौरव दिनाच्या कार्यक्रमात कुंटीला पंतप्रधानांनी घोषणा केली होती. आणि आता याचं स्वरूप आलेलं आहे, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान. तर आदिवासींमधले दुर्बल घटक त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्यांची अंमलबजावणी त्यासाठी या सगळ्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. हा एक महत्वाचा भाग आहे. चला नेक्स्ट बघा. आता हे पण तुम्हाला माहिती असेल, हे तुम्ही ऐकलं पण असेल, तेच फक्त एक हे करून घेऊयात, काय म्हणतात त्याला, फ्रेशअप करून घेऊयात, रिफ्रेश त्याला आपण म्हणतो. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही आत्ताची नाहीये, ही 2020 ला कोविड मध्ये सुरू केलेली होती. कुठली? प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. तर याचा फायदा काय? तर नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, त्याच्या अंतर्गत 5 किलो अन्नधान्य दिलं जातं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत 5 किलो अन्नधान्य दारिद्र्य रेषेखाली आणि काही दारिद्र्य रेषेच्या वरील लोकांना दिलं जातं. पण 5+5 म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट, राष्ट्रीय अन्न सुरक्षेच्या अंतर्गत जे 5% मिळतच, पण त्या 5% अजून 5 किलो धान्य मिळेल. कशामध्ये? प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये. तर ही 1 जानेवारी 2024 पासून पुढील 5 वर्षांसाठी वाढवण्यात आलेली आहे. सुरुवात तरी झाली 2020 ला, आता सुरुवात झालेली नाही, फक्त तिचा कार्यकाळ वाढवलेला आहे हे लक्षात असेल. 5 किलो अतिरिक्त. ओके, नेक्स्ट एक महत्वाचा भाग आहे. आता याला मी विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अपडेट, अतिशय महत्वपूर्ण सायन्स अँड टेक. निसार नावाचा उपग्रह बघा, NISAR निसार. कोणत्या दोन संस्थांमध्ये सहकार्य स्थापित झालेलं आहे? उपग्रह आहे हा महत्वाचा आहे, लक्षात असू द्या. आता याच्या संदर्भातल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मी सांगणारच आहे. नासा आणि इस्रो, नासा ESA, नासा जॅक्सा वरीलपैकी एकही नाही. भारत आणि अमेरिका, नासा आणि इस्रो यांच्यामध्ये हा निसार उपग्रहासाठी करार झालेला आहे. आता फुल फॉर्म बघून घ्या निसारचा, नासा इस्रो सिंथेटिक अपार्चर रडार. निसारचा फुल फॉर्म काय? नासा इस्रो सिंथेटिक अपार्चर रडार हा निसारचा फुल फॉर्म आहे. तर हा जो उपग्रह आहे हा संयुक्तपणे अवकाशामध्ये सोडणार आहे इस्रो आणि नासा, म्हणून त्यांनी नाव दिलं निसा, नासा इस्रो सिंथेटिक अपार्चर रडार. ही एक महत्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट बघा, आता एक चर्चेतलं पुस्तक आहे मल्लिकार्जुन खरगे, जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, कर्नाटक मधले नेते आहेत, विरोधी पक्ष नेते होते माझी आता आहेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पुस्तक आहे बघा. काय? मल्लिकार्जुन खरगे टायटल आहे, त्याच्यात अजून गोष्टी आहेत. पॉलिटिकल एंगेजमेंट, मल्लिकार्जुन खरगे हे टायटल आहे, त्याच्यात अजून काही गोष्टी आहेत. पॉलिटिकल एंगेजमेंट विथ कम्पॅशन, जस्टिस अँड डेव्हलपमेंट. कम्पॅशन,
जस्टिस अँड डेव्हलपमेंट आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर आधारित पुस्तक आपल्या एका मराठी व्यक्तीने लिहिलेलं आहे, सुखदेव थोरात आणि चेतन शिंदे. सुखदेव थोरात हे युजीसीचे माजी अध्यक्ष होते, प्राध्यापक सुखदेव थोरात आणि चेतन शिंदे, म्हणून हे एक महत्वपूर्ण भाग आहे. मल्लिकार्जुन खरगे नावच दिले त्यांनी, मल्लिकार्जुन खरगे म्हणजे ही बायोग्राफी झाली. मल्लिकार्जुन खरगे पॉलिटिकल एंगेजमेंट विथ कम्पॅशन जस्टिस अँड डेव्हलपमेंट कुणी काढले, सुखदेव थोरात आणि चेतन शिंदे, हे नाव लक्षात असू द्या, सुखदेव थोरात आणि चेतन शिंदे. चला आता एक महत्वपूर्ण भाग आता बघा. इथे बऱ्याच गोष्टी महत्वपूर्ण आहेत, स्पोर्ट्स रिलेटेड आहे. इथे हॉकीच्या संदर्भात सर्वात मोठं हॉकी स्टेडियम बिरसा मुंडा हे रुरू केलेला उभारलंय ऑलरेडी ओडिसाने. त्याच्यानंतर अटल बिहारी दिव्यांग क्रीडा केंद्र भोपाळला उभारलेलं होतं अलीकडच्या काळातले, हे सगळं तुम्हाला मी सांगतोय. आता त्याच्यात भर पडलेली आहे फुटबॉलच्या रिलेटेड असं आहे, ऑब्विसली दिसतंय तुम्हाला ते हॉकीच्या रिलेटेड झालं. ते दिव्यांग ओव्हरऑल साईज स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच भोपाळला झालेलं होतं. आता इथे एक महत्वाची गोष्ट काय, AIFF ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आणि फिफा फेडरेशन जी फुटबॉलची आहे त्यांनी फिफा टॅलेंट अकॅडमी म्हणजे AIFF आणि फिफा यांची टॅलेंट अकॅडमी भारतात स्थापित केली. हा महत्वाचा भाग आहे. आणि फुटबॉलच्या संदर्भात सांगायचं झालं तर ज्या दिवशी आपण क्रिकेटचा वर्ल्ड कप अंतिम सामन्यामध्ये पराभूत झालो त्याच्या आसपास क्वालिफाईंग मध्ये भारताचा फुटबॉल संघ कतारवर विजय मिळवलेला होता त्याने. आणि अशी शक्यता आहे की अजून ते जे काही राऊंड्स आहेत 3 का 4 काही सामने आहेत त्या 4 सामन्यामध्ये जर जिंकलो तर कदाचित आपण पात्र होऊ शकतो पुढच्या फिफा वर्ल्ड कप साठी, जो खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप असतो फिफाचा, जो फुटबॉलचा जो खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप असतो. क्रिकेटचा हार्डली 10 ते 12 देशांच्या वरती नाही हे करत. तर इथे अशा पद्धतीचं केंद्र का उभारलं जात आहे, तर भारतात आता एक क्रिकेटची तर झालेलीच एक रेच ऑलरेडी बऱ्यापैकी झाले. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे, बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारलंय, तिथे हॉकीची काही ना काही डेव्हलपमेंट ओडिसामध्ये होत आहे, पण आता फुटबॉलला सुद्धा महत्व यायला लागलेलं आहे. तर याचं उद्घाटन कोलकाता मुंबई कटक आणि भुवनेश्वर, उत्तर आहे याचं भुवनेश्वर म्हणजे परत एकदा ओडिसा. आता ओडिसा हे जे राज्य आहे हे पुढच्या काळामध्ये आगामी काळामध्ये जेव्हा आपण बघू तर हॉकी आणि फुटबॉल याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर आघाडीवर आलेले दिसले, मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करत येते. हॉकीला ऑलरेडी स्पॉन्सर हे सुद्धा लक्षात ठेवा, भारतीय हॉकी संघाचं स्पॉन्सरच ओडिसा सरकार आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर हॉकी आता फुटबॉल याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते. तर भुवनेश्वरला AIFF आणि फिफा यांची टॅलेंट अकॅडमी उभारण्यात आलेली आहे, महत्वाचा भाग आहे. भुवनेश्वरला AIFF फिफाची टॅलेंट अकॅडमी उभारलेली आहे. नवीन पटनाईक ओडिसाचे जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि ओडिसा का महत्वाचा आहे, तो ओडिसा हॉकी स्टेडियम म्हटलं, तिथे हॉकीचा वर्ल्ड कप झाला होता. हॉकी स्टेडियम हे सर्वात मोठं, जसं क्रिकेटमध्ये अहमदाबादला जी फायनल झाली होती नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम अहमदाबादला झालेली, तसं जगातलं सर्वात मोठं हॉकी स्टेडियम आहे रुरू केला बिरसा मुंडावर. आता तिथेच भुवनेश्वरला, तिथेच म्हणजे ओडिसा मधल्या भुवनेश्वरला ही टॅलेंट अकॅडमी काढली, हा एक महत्वाचा भाग असेल. ठीक आहे, तर ही अशा पद्धतीची गोष्ट लक्षात असू द्या, हे रिलेटेड 2-3 गोष्टी आठवल्या म्हणून तुम्हाला मी सांगितलं. तर बघा, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला एकतर सबस्क्राईब करायचे, सेशनला लाईक करायचे. तुम्ही लाईक करत नाही माझी कंप्लेंट आहे ती, सेशनला लाईक सुद्धा तितकंच करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे, ऍप डाऊनलोड करा. आता आपली 2024 साठी बेसिक टू ऍडव्हान्स पद्धतीने बॅच आहे, प्रत्येक विषयासाठी तज्ञ मार्गदर्शक आहेत, ती ब्रेकआउट स्वरूपामध्ये बॅच उपलब्ध आहे, तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. किंवा या बॅचच्या संदर्भात काही, आता तिथे बॅचमध्ये टॉपिक नाही आहे, PYQ आहे, बेसिक टू ऍडव्हान्स आहे, ट्रिक्स माइंड मॅपचा उपयोग आहे, नोट्स उपलब्ध आहेत. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर 7350 नंबर सुरू होतोय, त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट जरूर करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या पट्टीला फिरतोय, कुठे तुम्ही कॉन्टॅक्ट करा. काही अडचण असेल, फक्त बॅचच नाही, काही अडचणी असेल तर निश्चित पद्धतीने तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
करंट अफेअरचं रोज आपलं सेशन असतं ते सेशन अटेंड करत राहा. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऍप तर डाऊनलोड कराच, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करा, सेशनला लाईक करा, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे, चला थांबूया या ठिकाणी, धन्यवाद.